नमस्कार, रिंकू फाउंडन केक मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी रिंकू, आज मी तुम्हाला बिना अंड्याचा केक बनवून दाखवणार आहे। खूप जणींच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की तुम्ही बिना अंड्याचा केक बनवून दाखवा। त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। चला तर आपण केकचा बेस बनवायला सुरुवात करूया। तर हे आपण एक कुकरचं भांडं घेऊ, त्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि तेल लावून घेतलेलं आहे। हे भांडं बाजूला ठेवू आणि आता आपण केकला सुरुवात करू। तर अर्धा कप तेल, कप एक कप दही घेऊ आणि हे चांगलं फेटून घेऊ। आता एक कप साखर टाकू आणि चांगलं फेटून घेऊ। आपल्याला सगळे मिळून 1.5 कप साखर लागणार आहे। स्टार्ट। 1.5 कप साखर, पिठी साखर घेतलेली आहे, चांगलं फेटून घ्या। आता 2 कप मैदा लागणार आहे आपल्याला। 1 कप मैदा घेतला आधी आणि त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर 1 चमचा लागणार आहे आपल्याला आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा लागणार आहे। आता हे मिश्रण चांगलं फिटून घ्यायचं। आणि त्यात थोडंसं इन्सेंट टाकायचं। हे माझ्याकडे व्हॅनिला इन्सेंस आहे। चांगलं फेटून घ्यायचं, थोडंसं दूध ओतायचं, थोडंसं दूध आणि चांगलं फेटून घ्या। तुम्ही जितकं जास्त फेटतान तितका केक स्पंज होईल। आपलं बॅटर तयार आहे, चांगलं फेटून घ्या। चांगलं फेटलंय, तयार झालंय बॅटर आपलं। 2 कप मैदा, 1.5 कप साखर, 1 मोठा चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा, 1/2 कप दूध, 1/2 कप तेल आणि 1 कप दही आपण तयार केलेलं आहे। इकडे मी पातेल्यात आज केक बनवणार आहे। तर पातेल्यात मीठ टाकलं आहे आणि मिठावर हे स्टँड ठेवणार आहे। जवळजवळ 1 तांब्याभर मीठ टाकलेलं आहे मी, त्याच्यावर स्टँड ठेवलं। आता हे बॅटर आपण ह्या कुकरच्या भांड्यामध्ये ओतणार आहोत। साईडने ओतायचं बॅटर, साईडने ओतत राहायचं। ओके, मस्त। हे भांडं असं आपटून घ्यायचं, त्यामध्ये लम्स होत नाहीत मग आणि असले तर निघून जातात। आता हे भांडं आपण गॅसवर ठेवू। ओके, आणि त्याच्यावर झाकण ठेवू, त्याच्यावर झाकण ठेवू आणि 30 मिनिटं हा केक आता लो फ्लेमवर ठेवून देऊ। आपला केकचा बेस तयार झालेला आहे। आता याचा कडा आपण रिकाम्या करून घेऊ। गरम आहे तो केक। मस्त बघा, आपला केक तयार झाला आहे, खूप स्पंज झालेला आहे। खालच्या साईडने पण दाखवते। वाव, मस्त।
खूपच छान झालं. तर अशाच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.